जुनीविल कंपाउंड द स्क्वेअर मॉल येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन जम्बो कार्यकारिणीस नियुक्तीपत्र प्रदान सोहळा थाटात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली हा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा पार पडला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी, सुभाष डांगे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, गणेश पुजारी, बिज्जू प्रधाने, महिला शहराध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, फारूक मटके, डॉक्टर बसवराज बगले, खलील शेख, आमिर शेख, पवनकुमार पाटील यांची उपस्थिती होती. नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. प्रारंभी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रास्ताविक केलं. यानंतर ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, रविकांत पाटील, महिला शहराध्यक्षा संगीता जोगदनकर, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दादांनी ज्या सूचना केल्या की सोलापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं संघटन आणि विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांसमोर जायचं आहे, त्यामुळं आदरणीय तात्यांनी सोलापूर शहराची जबाबदारी घ्यावी आणि सर्वांना एकत्रित करून सोलापूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करावं, त्यानिमित्त ज्या सूचना त्यांनी केल्या त्या सूचनेच्यानुसार आम्ही सर्वांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला की एकमताने सर्व शहराची कार्यकर्ती करायची आणि त्यांनी मंजूर केली आणि त्याचं आज नियुक्तीपत्र आज आपण देत आहोत. सांगायला अत्यंत आनंद होत आहे की एक विकासाचा मुद्दा दादाने आपल्याला घेण्याचं सांगितलेलं आहे आणि तो विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याचबरोबर दादांनी ज्याच्यावर जबाबदारी दिली आहे यशवंत दादामध्ये म्हणजे विकासाचा महाव्यवहार. आपल्याला येत्या काळामध्ये जाणवेल की दादा किती किती मोठ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना ताकद देते. आमदार यशवंत माने यांनी आपल्या भाषणातून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. थांबलेले असतात असा एकमेव आणि दुर्बीण नेता म्हणजे आपले अजित दादा पवार साहेब आहेत. रात्री 11 वाजता ते 12 वाजता 2-2 वाजता जरी दिल्लीवरून आले तरी सकाळी 7:45 त्या ठिकाणी सर्व त्यांचे उठून त्या ठिकाणी बसलेले असतात, म्हणजे विकासाने झपटलेली व्यक्ती म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वजण काम करत आहोत. या प्रसंगी बसवराज कोळी, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, अल्मेराज आबादीराजे, सूर्यकांत मुसळी, धनंजय जाधव, किरण पाठक, आशिष मेहत्रे, श्याम गांगर्डे, तन्वीर गुलजार आदींची उपस्थिती होती. जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी आभार मानले.